Basun gya. Dada Pawar, Sirachandraji Pawar Saheb, Adambai Pansare, ane sarva nagar sevak nagar sevika, ke gramin bhagacha samavesh jasta asle karnane, Mahesh dadacha rupane, navyane samavishta zalelya gavanna ata khara nyay mile, ane dada tyachyakade adhik laksh detil, ashi परंतु तुमचा या हलक्या मनाचा आणि मऊ मनाचा सर्व पहिलवानांनी मला यायला जागा दिली की पहिलवानांचा मित्र आहे हा त्यामुळे मी आता इथे परत खुर्चीवर बसलो देवेगळ्या ठिकाणी की अतिशय मृदू आणि मऊ असलेला आज महानगरपालिकेची चावी त्यांच्या हातात आहे पण आजची परिस्थिती अशी की त्यांच्या माध्यमातून जी विकास कामे अर्धवट झालेली आहेत ती पूर्ण करण्याचा नक्कीच आपण सांगते आणि परत एकदा मी महेश दादा यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करते आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला 100% इच्छुक आहे तुम्ही असा हे मी पक्षाचा ना एकनिष्ठ कार्यकर्ता आहे दादांची भूमिका मी मगाशी माझ्या भाषणात सांगितली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही किंवा प्रायव्हेट कंपनी नाही इथं सर्व लोकांना न्याय मिळाला जातो न्याय दिला जातो जो चांगले काम करतो त्याला पक्ष न्याय देईल दादांनी मला सांगितलं आहे महेश तू तुझ्या कामाचा ठसा उमटव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाला बांधील नाही जो पक्षासाठी जो सर्वसामान्यांसाठी काम करेल जो तळागाळापर्यंत काम करेल त्याला न्याय देण्याचं काम पक्ष करेल की मलाच उमेदवारी भेटणार आहे असं बिलकुल नाही पक्ष ज्याचं काम चांगलं असेल त्याला उमेदवारी देईल ज्याच्यामागे संघटन आहे ज्याच्यामागे लोकांच्या विकासाचा दृष्टिकोन आहे त्याला पक्ष उमेदवारी देईल कारण तिथे गेल्या वर्षी पण होतो ना गेल्या पंचवर्षीला पण होतो गेल्या पंचवर्षीचा खेळ माहिती आहे ना तुम्हाला सगळा कुण डिक्लेअर दिलेला मला काय असतं माहिती आहे का राजकारणामध्ये अनुभव फार महत्वाचा असतो आणि आमच्यासारख्या नऊ खेळ लोकांना थोडा या मुरब्बी लोकांच्या डावाचा अंत लागत नाही कुणाला कशा पद्धतीने लढायचं असतं कुणाला पक्षाच्या तिकिटाकडनं उमेदवारी मिळून द्यायची असती कसं काय ते भरपूर डावपेच असतात त्यामुळे ते शिकायला थोडा वेळ लागला मला पण आल्यात लक्षात काय घ्या डाव दादा सांगितलं माझ्या भाषणामध्ये सांगितलं मी लोकशाहीचा तिसरा स्तंभ आहे मीडिया म्हणजे आणि त्यांच्यावर डाऊट घेणं चौथा स्तंभ आहे त्यांच्यावर अविश्वास असणाऱ्यांनी म्हणजे बद्दल सुद्धा चुकी झाली होती आणि त्यांचं कुणाचं काय मशीद आमणीचा वैर नाही कुणाचा बांधाला बांध नाही की त्यांचं तुमचा वाद असायचं कारण काय खरं माणसाला टोचतं एवढंच सांगतो ही असे पुतळा मावशीची प्रेम माझ्या आयुष्यात मलाच एकट्याला भेटलं बाकी कुणाला भेटलेलं नाही तुमच्या लक्षात आलं का मला आज मी जर एखाद्या माणसाला जर कामाला लावला असेल तर त्याला मी सांगू शकतो ना की तुला कामाला लावलाय त्याच्या रिटायरमेंटच्या टायमाला त्याच्याकडे घेऊन गेलो चल तुला कामाला लावतो तो मला बुटाडाने आणेन ना ह्या दोन दिवशी आहेत ह्या कधी एक होणार नाहीत एवढं निश्चित सांगतो महापौर आले की कुणी उठतो हे प्रोटोकॉल आहे सगळ्यांना माहिती कुणी येऊ आता आमदार साहेब मला तिथे बसा म्हणत होते आता ज्ञानेश्वर लांडगे ते उठत होते हा यांचं चुकलं नाही का शहराध्यक्ष कळलं नाही यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी कळतात हे नाही कळत का शहराध्यक्ष आम्ही दोघांनी चला न्याय दिलाय
मी जायला ना ते बैलगाडी घालतं कुत्रं असतं ना त्याला असं वाटतं तुम्ही आहे की पाहणारे लोक आहेत असं नाही काय विचारायचं परत काल काय म्हणत नडे आणि बाकीचे तिथं बसले सरळ लाज नाही वाटत तुम्हाला सांगायला बसा बसा बोलून घेऊन तुमचं काम आहे ना बाकीचं सगळं कळतं तुम्हाला ते नाही कळत का असल्या ना त्या स्वतःहून आम्ही बघा आम्ही त्यांच्यासाठीच नाही आम्ही ज्ञानेश्वर लांडगे आले होते त्यावेळेस सुद्धा आम्ही सगळेजण उभं राहिलो आझमभाईसाठी उभं राहिलो आझमभाईंसाठी सुद्धा उभं राहिलो महापौर आल्या तरी आम्ही उभं राहिलो त्यांनी ज्ञानेश्वर लांडग्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसणं पसंत केलं त्यामुळे त्या एकदा बसल्यानंतर आम्ही खाली बसलो प्रोटोकॉल प्रमाणे आम्ही सगळेजण उभं राहिलो होतो त्यांच्या शेजारी पंडित गवळींचा तो मिसेसचा नवरा तिथे बसलेला होता मग त्यांनी मला बघून तो उठला तो तिथे गेला मी उठून गेलो आता उपमहापौर उभे होते मी उपमहापौरला 3 वेळा म्हटलं बसा तुम्ही म्हटलं तिथे मला म्हणलं नाही तुम्ही थांबता मी थांबतो महेशच्या मागे फोटोला थांबतो म्हटलं ठीक आहे मग उपमहापौरांनी आरोप केला का तसा ते म्हणले नाही मी महेशच्या मागे उभं राहतो ठीक आहे म्हटलं आणि संजय वागिरेला नंतर संजय वागिरेला खुर्ची दिली त्याला खुर्ची दिली आणि मग महापौर आले महापौरानंतर लांडगे साहेब महापौर एकत्रच आले ना तर लांडगे साहेब आले तरी आम्ही उठलो महापौर आले तरी आम्ही उठलो त्यांनी तिथं बसणं पसंत केलं आणि असं आहे का त्यांना जर महेशच्या शेजारी बसायचं होतं तर ते महेशच्या शेजारी बसू शकले असते ना किंवा त्यांनी म्हणलं असतं ते इथून असे उभे राहिले असते आम्ही उठलोच असतो की नाही